आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर दरवर्षी याच दिवशी लाखो अनुयायी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी येत असतात. या अनुयायांनी कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनानं चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर कुठलाही मेगा ब्लॉक आज न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या अनुयायांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. नाले सफाई घोटाळ्याचा अंतिम अहवाल स्थायी समिती अध्यक्षांकडे न येता तो थेट माध्यमांकडे आला यावरून सध्या शिवसेना आणि महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यामध्ये जुंपली आहे. हा अहवाल स्थायी समितीच्या सदस्यांकडे न येता परस्पर माध्यमांकडे आल्यामुळे शिवसेनेनं संताप व्यक्त केला. शिवाय यामुळे स्थायी समिती अध्यक्षांचा अवमान झाल्याची भावना स्थायीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सदन आणि करीना प्रकरणात तीन सरकारी अधिकाऱ्यांवर आता लवकरच एसीबीकडून चार्जशीट दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. मुख्यमंत्र्यांनी दोन गुन्ह्यात भुजबळांवरती चार्जशीट दाखल करण्याची परवानगी एसीबीला दिली असल्यामुळे आता भुजबळांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. लवकरच एनसीपीमध्ये भ्रष्ट नेत्यांचे घोटाळे समोर येतील असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. मुंबई यासाठी महाराष्ट्र प्रदेश समिती लवकरच उमेदवार निश्चित करेल असंही ते म्हणाले. 27 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या 8 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये मुंबई महापालिकेच्या 2 जागा आहेत. विधान परिषद निवडणुकीबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. नारायण राणे यांनी ही निवडणूक लढण्याबाबत अद्याप आपल्याकडे प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलं. राणे यासंदर्भात पक्षाच्या हायकमांडला भेटल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलेला आमदारकीचा राजीनामा मागे घेतलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आपण हा राजीनामा मागे घेतल्याचं जाधव यांनी सांगितलं आहे. आपल्या मतदारसंघातील कामं मंजूर केल्या जात नसल्याचा आरोप करत हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला होता. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चारही नगरसेवक काल ठाण्यातील एसीबी कार्यालयात शरण आले. विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांना 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शरण आलेल्या हनुमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण यांना जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलंय. या चारही नगरसेवकांचे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना उच्च न्यायालयानं शनिवारी पोलिसांसमोर शरण येण्यास सांगितलं होतं. सूरज परमार आत्महत्या प्रकरणात 25 वर्षांपूर्वीचा ठाण्यातील खुनाचा गुन्हा उकलला जाण्याची शक्यता आहे. ठाणे पोलीस अधिशेनं पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत. सह पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी ही माहिती दिलेली आहे. अकोला किडनी रॅकेट प्रकरणी आणखी 2 डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोन्ही डॉक्टर औरंगाबादच्या बजाज हॉस्पिटलचे असून अकोल्यात त्यांची चौकशी सुरू आहे. किडनी तस्करी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात चर्चा केली जाईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाचा अहवाल मागून त्यावर चर्चा केली जाणार असून भाजपचा कुठलाही कार्यकर्ता या प्रकरणात असल्यास त्याला पाठीशी घातलं जाणार नाही असं पाटील यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते असताना आपण शरद पवार यांचे चाहते असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा खडसे यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावरती जळगावात स्तुतीसुमनं उधळली आहेत. शरद पवार यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बारामतीमध्ये कृषी क्षेत्रात केलेलं काम राज्यात सर्वोत्तम असल्याचं खडसे यांनी म्हटलंय. समाजकार्यातून तरुणांना दिशा दाखवणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे बेरोजगारीमुळे आत्महत्या करणार होते हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र खुद्द अण्णांनीच याची कबुली दिली आहे. पिंपरी चिंचवडच्या टाटा मोटर्स कंपनीतील समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. चिटफंड घोटाळा प्रकरणी साई प्रसाद फूड्स प्रॉपर्टी लिमिटेडचे सर्वेसर्वा बाळासाहेब भापकरला अटक करण्यात आलेली आहे. तर या प्रकरणी आणखी 5 जण फरार आहेत. सेबीनं केलेल्या तक्रारीनंतर बाळासाहेब भापकरांच्या कार्यालयात आणि कारखान्यांवर 27 ठिकाणी धाडी टाकून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. कल्याण स्टेशन परिसरानं मोका श्वास घेतला. स्थानिक परिसरात अनधिकृत टपऱ्यांवर महानगरपालिकेनं हातोडा मारलाय. आयुक्त ई रवींद्रन यांनी काही दिवसांपूर्वी झी मीडियाला दिलेलं हे आश्वासन पाळलं आहे.
कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. सिनियर्सकडून चार ज्युनियर विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यात रमेश तांडे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापुरातील सीआरपी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सांगली जिल्हा परिषद आरोग्य सेविका पेपरफुटी प्रकरणात मोठं रॅकेट कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय तर दोन कॉपी बहादर आरोग्य सेविकांना अटक करण्यात आली आहे. या पेपरफुटी प्रकरणी तब्बल 7 लाख रुपयांना एक प्रश्नपत्रिका विकल्याची माहिती समोर आली आहे. केवळ सामान्य शेतकरीच नाही, नापिकीला कंटाळून खुद्द मंत्र्यांचे नातेवाईकही जीवनयात्रा संपत असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे. स्वच्छता मंत्री बबन लोणीकर यांच्या सख्या मेहुण्यानं नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. कैलास बाळासाहेब खिस्ते असं त्यांचं नाव आहे. सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यात डाळिंब सौदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीनं सुरू केलेल्या या केंद्रामध्ये वर्षाला 200 कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. शेतकऱ्यांकडून व्यापारी थेट डाळिंब खरेदी करणार आहेत. नाशिकमध्ये डिसेंबर महिन्याची सुरुवात गुलाबी थंडीनं झालेली आहे. मधल्या काळात अवकाळी पावसानं तापमानात घट झाली होती, त्यानंतर तापमानात थोडी वाढ झालेली दिसली, पण आता खऱ्या अर्थानं थंडीला सुरुवात झाली आहे असं म्हणावं लागेल. गेल्या 3 दिवसात तापमानात घट होत चालली आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवणारी नाशिक महानगरपालिका कर्तव्य पार पाडण्यात मात्र स्मार्ट दिसत नाहीये. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरत असताना महापालिका प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील घंटागाडीचा ठेका किती वर्षांसाठी द्यायचा यावरून एकमत होत नसल्यानं अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालाय. शिर्डीजवळील पुणतांबा इथे चोरीच्या उद्देशानं आलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी चांगलाच धडा शिकवलाय. बकऱ्या चोरण्यासाठी हे चोरांचं टोळकं एका शिवारात शिरलं होतं. त्यांनी काही बकऱ्या चोरून इंडिका गाडीतही टाकल्या, मात्र ऐनवेळी गाडी सुरू न झाल्यामुळे त्यांच्या चोरीचा डाव फसला आणि ते गावकऱ्यांच्या तावडीत सापडले. नवरा बायकोच्या घरगुती वादातून जन्मदात्या बाप्पानंच आपल्या 1 वर्षाच्या मुलीला जिवंत फेकून दिल्याची धक्कादायक घटना वसईमध्ये घडली आहे. सकाळी गवत कापणीला जाणाऱ्या महिलेला ही मुलगी दिसली आणि तिला जीवदान मिळालं. निर्दयी बापाच्या विरोधात वसईतील वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातल्या वैकुंठ मेहता संस्था ते स्पायसर कॉलेज या प्रस्तावित लिंक रोडला पुणेकरांनी जोरदार विरोध केला. हा रस्ता तयार करताना संस्थेतल्या 2000 झाडांची कत्तल त्याचप्रमाणे टेकडी फोडायला लागणार आहे. हजारो पुणेकरांनी पुणे विद्यापीठ चौकात मानवी साखळी तयार करत प्रस्तावित रस्त्याला विरोध दर्शवला. आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. ज्ञानेश्वरांचा 720वा संजीवन समाधी सोहळा सोमवारी होत आहे. त्यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्ट आणि नगर परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे, तर सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.